नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो राज्यसेवा परीक्षा आणि या परीक्षेची तयारी तुमच्यापैकी बहुसंख्य जण करत असतील पण बऱ्याच वेळा तुमचे काही प्रश्न ज्यावेळी आमच्याकडे येतात किंवा बऱ्याच वेळा काही विद्यार्थी फोन करून प्रश्न विचारतात वेगवेगळ्या प्रकारच्या महाविद्यालयांमध्ये ज्यावेळी सेमिनार वेबिनार कंडक्ट केले जातात तेव्हा असंख्य विद्यार्थ्यांना ही परीक्षा नेमकी कशी घेतली जाते या परीक्षेचं नेमकं स्वरूप काय आहे टप्पे कोणकोणते असतात परीक्षा नेमक्या कोणत्या वर्षी होतात त्यासाठीच्या शैक्षणिक अहर्ता काय आहेत अशा असंख्य समस्या किंवा असे असंख्य प्रश्न हे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात आणि मग याचाच विचार करून द युनिक अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण राज्य सेवा परीक्षा त्या परीक्षेचे टप्पे आणि एकूणच त्या परीक्षेच्या संदर्भातल्या विविध प्रकारच्या समस्या अडचणी प्रश्न यांची चर्चा किंवा यांचं सविस्तर विश्लेषण करणारे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आणि त्याची सिरीज सुरू करत आहोत ज्यातला आजचा जो सगळ्यात पहिला व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण राज्यसेवा परीक्षेचं नेमकं स्वरूप काय हे समजून घेणार ज्यामध्ये तुमच्यापैकी काही जणांना हे माहीत असेल की दोन हजार तेवीस आणि चोवीस या दोन वर्षांकरिता राज्यसेवा परीक्षा आणि तिचा मुख्य परीक्षेचा जर विचार आपण केला तर त्याचा जो काही अभ्यासक्रम आहे तो ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात असणार आहे आणि दोन हजार पंचवीस सालापासून राज्यसेवा परीक्षेचा अभ्यासक्रम जो खर तर दोन हजार बावीस मध्ये आयोगाने बदलला ज्याची अंमलबजावणी दोन हजार तेवीस पासून होणार होती पण वेगवेगळ्या कारणास्तव आयोगानं तो निर्णय पुढे ढकलला आणि दोन हजार पंचवीस पासून आता डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम असणार आहे आणि मग या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर तुम्ही नेमकी कोणत्या वर्षीची परीक्षा देणार आहात आणि मग ती तयारी करत असताना कशा पद्धतीनं तुमची स्ट्रॅटेजी असायला पाहिजे ते स्वरूप नेमकं कसं आहे हे सगळं समजावून देणारा हा व्हिडिओ आणि त्याच्या माध्यमातून आपण ही सगळी सविस्तर चर्चा ही करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया की नेमकं राज्यसेवा परीक्षेचं स्वरूप काय आता ही चर्चा सुरू करत असताना किंवा या चर्चेला सुरुवात करत असताना सगळ्यात पहिल्यांदा द युनिक अकॅडमी या संस्थेविषयी जर थोडं बोलायचं झालं किंवा थोडक्यात जर त्याच्याविषयी जर आपण चर्चा करायची ठरवली तर दोन हजार सहा मध्ये द युनिक अकॅडमी पुणे या संस्थेची स्थापना झाली आणि स्थापनेपासूनच संघ लोकसेवा आयोग असेल ज्यालाच आपण युपीएससी असं म्हणतो युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग असेल ज्याला आपण एम पी एस सी असं म्हणतो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन सो या दोन आयोगांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सनदी सेवा परीक्षा ज्या कंडक्ट केल्या जातात त्या सनदी सेवा परीक्षांच्या संदर्भातलं मार्गदर्शन देण्याचं कार्य हे द युनिक अकॅडमी दोन हजार सहा पासून करते ज्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर नियमित अभ्यास वर्गांचा समावेश होतो ज्यामध्ये महाराष्ट्रातील तज्ज्ञ अशा स्वरूपाचे विषय शिक्षक किंवा विषय तज्ज्ञ यांच्या माध्यमातून हे अभ्यास वर्ग कंडक्ट केले जातात दुसऱ्या बाजूला अद्ययावत अशा स्वरूपाचं संदर्भ साहित्य किंवा ज्याला आपण अपडेटेड स्टडी मटेरियल की जे वारंवार अपडेशन आणि त्याच्यामध्ये सविस्तर अशा पद्धतीनं चिकित्सा किंवा रिसर्च या सगळ्या बाबी केल्या जातात दुसऱ्या बाजूला परीक्षा भूमुख अशा स्वरूपाच्या सराव चाचण्या ज्यामध्ये प्रामुख्यानं क्लास टेस्ट असतील ज्यामध्ये प्रामुख्यानं आकस्मिक चाचण्या असतील किंवा वर्षभर कंडक्ट केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कमर्शियल टेस्ट सिरीज असतील याचा अंतर्भाव होतो मुलाखत मार्गदर्शन असेल किंवा व्यक्तिगत मार्गदर्शन असेल काउन्सिलिंग असेल या स्वरूपाच्या देखील बाबी द युनिक अकॅडमी दोन हजार सहा सालापासून कंडक्ट करते महाराष्ट्रभर होणारे विविध महाविद्यालयांमधले सेमिनार आणि त्या सेमिनारच्या किंवा वेबिनारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देत असताना भेडसावणाऱ्या समस्या त्याच्यामध्ये अपूर अशा स्वरूपाचं मार्गदर्शन आणि मग हे मार्गदर्शन प्रदान करण्याची जबाबदारी किंवा हे मार्गदर्शन प्रदान करण्याचं काम हे दैनिक अकॅडमी सातत्यानं करते संस्था प्रारंभापासूनच जर विचार केला तर राज्यसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक वर्ष कालावधीच्या वन इयर इंटिग्रेटेड बॅचेस असतील किंवा मागच्या वर्षीपासून टू इयर्स इंटिग्रेटेड बॅच हा नवीन उपक्रम असेल या स्वरूपाच्या बाबी या संस्थेच्या माध्यमातून कंडक्ट केल्या जातं सो एकूणच ओव्हरऑल जर आपण बघितलं तर द युनिक अकॅडमी ही संस्था प्रामुख्याने या पद्धतीनं विविध स्वरूपाच्या स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात मार्गदर्शन करते आणि यशाची दैदिप्यमान अशा स्वरूपाची परंपरा असलेली आप देखील आपल्याला ती पाहता येऊ शकते प्रामुख्यानं आजच्या विषयाकडे ज्यावेळी आपण जातोय किंवा ज्यावेळी विषयाची सं... विषयाच्या संदर्भातली चर्चा आपण करतोय की प्रामुख्यानं राज्यसेवा परीक्षेचं नेमकं स्वरूप कसं आहे तर मित्रांनो एम असेल किंवा यू असेल संघ लोकसेवा आयोग असेल किंवा राज्य लोकसेवा आयोग असेल या दोन्ही लोकसेवा आयोगांचा जर विचार आपण केला तर त्याच्या माध्यमातून भरली जाणारी पदं असतील ज्यामध्ये प्रामुख्याने एमपीएससीचा ज्यावेळी आपण विचार करतोय त्यावेळी एमपीएससी किंवा राज्य सेवा परीक्षा जे प्राधान्यानं अडतीस विविध प्रकारच्या संवर्गपदासाठी कंडक्ट केली जाते आणि त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारची पदं म्हणजे डेप्युटी कलेक्टर असेल डी एस पी असेल गटविकास अधिकारी असेल तहसीलदार असेल या स्वरूपाची जी काही अडतीस संवर्गपदं आहेत ती अडतीस संवर्गपदं ही या परीक्षेच्या माध्यमातून भरली जातात आणि यासाठी जी परीक्षा कंडक्ट केली जाते ती प्रामुख्यानं तीन टप्प्यांमध्ये असते ज्याच्यातला सगळ्यात पहिला टप्पा आहे तो म्हणजे पूर्व परीक्षेचा ज्याला आपण प्रिलिमिनरी एक्झामिनेशन किंवा पॉप्युलरली प्रिलिम्स असंही म्हणतो दुसरा जो टप्पा आहे याच्यातला तो आहे मुख्य परीक्षेचा ज्याला मेन एक्झामिनेशन किंवा मुख्य परीक्षा असं म्हटलं जातं आणि तिसरा जो टप्पा आहे याच्यातला तो म्हणजे मुलाखत ज्याला आयोग व्यक्तिमत्व चाचणी अशा पद्धतीने कं कन्सिडर करते सो या तीन स्टेजेसमध्ये ही परीक्षा कंडक्ट केली जाते ज्यातला जो पहिला टप्पा आहे पूर्व परीक्षेचा त्याला चाळणी परीक्षा असं देखील म्हटलं जातं आणि ही चाळणी परीक्षा कशासाठी तर वर्षभर किंवा दरवर्षी बहुसंख्य विद्यार्थी पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरतात आणि मग ज्यामधून जर समजा सिरियस विद्यार्थी किंवा ज्यांचा अभ्यास चांगला आहे असे विद्यार्थी जर आयोगाला निवडायचे असतील तर एक चाळमी परीक्षा आयोग कंडक्ट करतं आणि ज्याला पूर्वपरीक्षा किंवा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असं स्वरूप आहे आणि हे जे प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचे मार्क्स असतात ते क्वालिफाईंग स्वरूपाचे असतात म्हणजे ही परीक्षा पास होऊन किंवा ती क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेला जाता येतं आणि मग मुख्य परीक्षेतून जे विद्यार्थी पात्र होतात ते मुलाखतीला जातात आणि फायनल जी मेरिट लिस्ट तयार होते ती मुख्य परीक्षेचे मार्क्स आणि मुलाखतीचे मार्क्स यांची एकत्रित बेरीज करून त्याच्यातनं फायनल मेरिट लिस्ट ही लावली जाते म्हणजे थोडक्यात जर बोलायचं झालं तर हे जे तीन टप्पे आहेत या तीन टप्प्यांमधला पहिला टप्पा हा क्वालिफाईंग स्वरूपाचा आहे चाळणी स्वरूपाचा आहे आणि त्याच्यानंतर मुख्य परीक्षा आणि मुलाखत याच्या आधारावरती तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे पण जरी हा पहिला टप्पा पूर्वपरीक्षेचा चाळणी स्वरूपाचा असला तरी देखील तो चॅलेंजिंग अशा स्वरूपाचा आहे एक एकूणच हे तीन टप्पे आणि त्याच्यामधले वेगवेगळ्या स्वरूपात अभ्यासांचा जर विचार आपण केला किंवा सिलेबसचा जर विचार आपण जर केला तर तो, तो नेमका कशा स्वरूपाचा आहे याची देखील चर्चा आपल्याला इथं करणं गरजेचं आहे प्रामुख्यानं ही चर्चा सुरू करत असताना एका महत्वाच्या बाबीवरती मला तुमचं थोडंसं लक्ष वेधून द्यायचं आहे आणि तो मुद्दा म्हणजे दोन हजार बावीस या वर्षाचा जर आपण विचार केला तर दोन हजार बावीस हे वर्ष राज्यसेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातनं बदलांचं वर्ष म्हणून ओळखलं जातं आता मी असं का म्हटलं तर प्रामुख्यानं तीन महत्वाचे बदल दोन हजार बावीस या वर्षामध्ये करण्यात आले त्यातला सगळ्यात पहिला जो बदल होता तो पूर्वपरीक्षेच्या संदर्भातला होता दोन हजार बावीसमध्ये आयोगानं असं डिक्लेअर केलं की राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा आहे ती पूर्व परीक्षा आणि त्याच्यातला सीसॅट नावाचा जो पेपर आहे ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट किंवा सामान्य पेपर दोन असं म्हणतो ज्याची चर्चा आपण पुढं करू तो त्यांनी क्वालिफाईंग स्वरूपाचा केला म्हणजे दोन हजार बावीसच्या आधीपर्यंत म्हणजे एकवीसच्या परीक्षांचा जर आपण विचार केला तर ते त्याच्यामध्ये जो सीसॅटचा पेपर होता तो सीसॅटचा पेपर आणि त्याचे मार्क्स पकडले जायचे पण दोन हजार बावीसच्या पूर्वपरीक्षेपासून सीसॅटचा पेपर हा क्वालिफाईंग स्वरूपाचा करण्यात आला नंबर एक सो हा पहिला बदल होता दुसरा जो बदल होता तो आयोगानं मुख्य परीक्षेच्या संदर्भातला प्रामुख्याने केला आणि ज्याच्यामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा जी वर्णनात्मक किंवा दीर्घोत्तरी स्वरूपाची करायचं आयोगाने ठरवलेलं होतं आणि जो पॅटर्न त्यांनी दोन हजार तेवीस पासून लागू करायचं निश्चित केलेलं होतं ज्याच्यामध्ये आयोगानं एकूणच विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि इतर विविध कारणास्तव नंतर दोन हजार तेवीस मध्ये असा डिसिजन घेतला की तो जो डिस्क्रिप्टिव्हचा पॅटर्न असेल तो दोन हजार पंचवीस पासून लागू असेल या व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी दोन हजार पंचवीसचा अटेम्प्ट देणार आहेत त्या वर्षी कशा पद्धतीचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असेल त्याच्याबद्दलची देखील चर्चा आपण करणार आहोत सो हा दुसरा बदल होता जो दोन हजार पंचवीस पासून लागू असेल आणि तिसरा जो महत्वाचा बदल आहे जो अगेन प्रिलिमिनरी एक्झामिनेशनच्या संदर्भातला आहे किंवा पूर्वपरीक्षेच्या आहे तो असा की राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी दोन हजार बावीस पर्यंत कंडक्ट केली जात होती आणि त्याचा जो काही अभ्यासक्रम आयोगानं दोन हजार पासून लागू केलेला आहे ती राज्यसेवा पूर्वपरीक्षा आता इतरही काही पदांसाठी किंवा इतरही काही पोस्टसाठी कॉमनली प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणून कंडक्ट केली जाईल मग ज्यामध्ये अभियांत्रिकी सेवा असतील ज्यामध्ये कृषी सेवा असतील ज्यामध्ये वनसेवा असेल सो अशा ज्या काही विविध विविध प्रकारच्या पोस्ट किंवा विविध प्रकारच्या परीक्षा दरवर्षी एम पी एस सी कंडक्ट करतं सो या सर्व पदांसाठी किंवा या सर्व परीक्षांसाठी प्रिलिम आता कॉमन असेल आणि मग ती कुठली प्रिलिम तर आपली एम पी एस सी राज्यसेवेची प्रिलीम आणि ज्याचं नाव आयोगानं असं केलं की महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि हा तिसरा महत्वाचा बदल असलेला आपल्याला पाहायला मिळतो आता खरंतर हा तिसरा जो बदल आहे तो बदल म्हणता येणार नाही ना, त्याच्या नावामध्ये बदल आहे कारण तुम्ही जर राज्यसेवेची तयारी करत असाल तर परीक्षा तीच आहे सिलेबस तीच आहे फक्त त्याचं नाव बदललंय आणि त्याच्यामध्ये परीक्षा देणारे जे परीक्षार्थी असतील ते इतर विविध प्रकारच्या परीक्षांसाठी बसणारे लोक देखील आता हीच पूर्वपरीक्षा त्या ठिकाणी अप्युअर होते सो हा एक महत्वाचा बदल त्याच्यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो सो प्रामुख्याने ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते आणि हे तीन टप्पे जर आपण सविस्तर बघायचं ठरवलं तर त्यातला जो पहिला टप्पा आहे तो म्हणजे पूर्वपरीक्षेचा ज्याच्या बाबतीत मी आत्ताच जो उल्लेख केला की आयोगानं त्याचं नाव किंवा आयोगानं त्याचं जे काही नॉमिन क्लेचर आहे ते महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा असं या परीक्षेचं नाव दिलेलं किंवा असं त्याला नाव आता असलेलं आपल्याला पाहता येऊ शकेल आणि मग पूर्वपरीक्षेचा जर विचार आपण केला तर पूर्वपरीक्षेमध्ये प्रामुख्यानं दोन पेपर आहेत ज्यातला सामान्य अध्ययनचा सा पहिला पेपर ज्याच्यामध्ये शंभर प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क्स असा दोनशे मार्कांचा हा पेपर आहे आणि त्यासाठी वेळ असणार आहे दोन तासांचा बघा जे विद्यार्थी पहिल्यांदाच या सगळ्या परीक्षा पद्धतीला समजून घेत आहेत त्यांनी हे नीट समजून घ्या की कि पूर्वपरीक्षा किंवा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ज्यामध्ये दोन पेपर्स आहेत त्यातला पेपर वन ज्याला जनरल स्टडीज पेपर वन किंवा सामान्य पेपर वन असं आपण म्हणतोय ज्यामध्ये साधारण शंभर प्रश्न किंवा ज्यामध्ये शंभर प्रश्नांचा समावेश आहे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण सो दोनशे गुणांचा हा पेपर आहे आणि वेळ त्याच्यासाठी दोन तासांची आणि जो दुसरा पेपर आहे ज्याला नागरी सेवा कल चाचणी किंवा सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट किंवा ज्यालाच जनरल स्टडीज पेपर टू असंही म्हटलं जातं ज्याच्यामध्ये ऐंशी प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाला अडीच मार्क टू अँड हाफ मार्क्स आणि तो देखील दोनशे गुणांचा पेपर असलेला आणि त्यासाठी देखील दोन तास त्या ठिकाणी निर्धारित केलेले आपल्याला पाहता येतात सो so, दोन पेपर जनरल स्टडीज पेपर वन अँड जनरल स्टडीज पेपर टू पेपर वन शंभर प्रश्न पेपर टू ऐंशी प्रश्न पेपर वन मधल्या प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क्स आणि पेपर टू मधल्या प्रत्येक प्रश्नाला टू अँड हाफ मार्क्स सो so, अशी चारशे गुणांची पूर्वपरीक्षा ही एमपीएससी कंडक्ट करते आता या चारशे गुणांपैकी ज्याचा मगाशी मी उल्लेख केला की दोन हजार बावीस मध्ये आयोगाने डिक्लेअर केलं की सीसॅटचा जो पेपर असेल तो क्वालिफाईंग स्वरूपाचा आहे म्हणजे त्याचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स आता पकडले जाणार आणि क्वालिफाईंग म्हणजे काय तर याच्यामध्ये तुम्हाला तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के गुण मिळवायचे आहेत दुसऱ्या भाषेत जर आपण बोलायचं झालं तर सहासष्ट पॉईंट सहासष्ट गुण इन शॉर्ट मी असं म्हणेन की सदुसष्ट मार्क्स तुम्हाला मिनिमम मिळवणं आउट ऑफ टू हंड्रेड गरजेचं आहे आणि हे जर तुम्ही मिळवले तर मग तुमचा पहिला जो पेपर असेल त्या पहिल्या पेपर्समधले मार्क्स किंवा ते कन्सिडर केले जातील आणि त्याच्या आधारावरती तुमचा जो काही मेरिट असेल किंवा तुमचं जे क्वालिफिकेशन असेल फॉर मेन एक्झामिनेशन तुमची जी पात्रता असेल ती पात्रता त्या ठिकाणी निश्चित होते सो प्रामुख्यानं पूर्वपरीक्षेचा जर विचार केला तर पूर्वपरीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची आणि बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असलेली नकारात्मक गुणपद्धती लागू असलेली एक्झाम आहे आता याच्यामध्ये प्रामुख्यानं जर आपण विचार केला तर त्यात शेवटी मी असं म्हटलंय की ही पात्रता चाचणी आहे म्हणजे दिस इज अ क्वालिफाईंग टेस्ट सो प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आणि त्याचा पॅटर्न किंवा त्याचा सिलेबस आपल्याला या ठिकाणी बघता येऊ शकतो आता पूर्वपरीक्षेला तुम्ही पात्र झाल्यानंतर किंवा तुम्ही प्रिलिमनंतर मेन्सला ज्यावेळी क्वालिफाय होता त्यावेळी मुख्य परीक्षा आणि त्याच्या संदर्भातल्या बाबी आपल्याला थोड्याशा समजून घ्यायच्या ज्याचा मी आत्ताच उल्लेख केला की दोन हजार बावीसमध्ये जे आयोगानं मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बदलण्याचं जे ठरवलेलं होतं आणि जो आता दोन हजार पासून लागू असेल सो तो दोन हजार पंचवीस मधला अभ्यासक्रम नेमका काय असणार आहे नंबर एक आणि पुढच्या पीपीटी मध्ये जे विद्यार्थी दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचा अटेम्प्ट देणार आहेत तो अभ्यासक्रम नेमका काय असेल हे दोन्ही आपण विस्तृतपणे सविस्तरपणे बघणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण चर्चा करू की मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस आणि ती कशा स्वरूपाची असेल इथं जर तुम्ही वरती बघितलं तर सतराशे पन्नास गुणांची ही मुख्य परीक्षा असेल नंबर एक नंबर दोन ही परीक्षा दीर्घोत्तरी किंवा वर्णनात्मक स्वरूपाची असेल म्हणजे ज्याला आपण पॉप्युलरली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असं म्हणतो त्या स्वरूपाची असेल तुम्हाला लिहावं लागणार आहे आणि या परीक्षेचा एकूण अभ्यास जर अभ्यासक्रम जर आपण बघितला किंवा एकूण जर परीक्षा पद्धती आणि तिचं जर स्वरूप बघितलं तर ही दोन हजार पंचवीस सालापासून होणारी मुख्य परीक्षा ही बऱ्याच अंशी यू पी एस सी प्रमाणं कंडक्ट केली जाईल आणि यू पी एस सी प्रमाणं ज्यावेळी असं मी म्हणतोय त्यावेळी मी त्या अभ्यास पद्धतीचा त्यामध्ये उल्लेख करतो कि जा ने ला मेंस पेपर की ज्या पद्धतीने यूपीएससीला पी एस सीला मेन्स एक्झामिनेशनमध्ये पेपर्स असतील त्या पद्धतीचा अभ्यासक्रम किंवा त्या पद्धतीची अभ्यास पद्धती ही आयोगानं त्या ठिकाणी निश्चित केली आहे ज्यामध्ये निबंधाचा एक पेपर अडीचशे गुणांसाठी त्याच्यानंतर सामान्य अध्याचे चार पेपर्स पेपर वन टू थ्री अँड फोर त्यातला प्रत्येक पेपर हा अडीचशे गुणांसाठी असेल म्हणजे टोटल जर जीएसचा विचार जर आपण केला तर एक हजार मार्क्स किंवा वन थाउजंड मार्क्स हे त्याच्यामध्ये असतील आणि शिवाय एका वैकल्पिक विषयाची निवड तुम्हाला करावी लागेल सो so, समजा माझा जर ऑप्शनल असेल किंवा वैकल्पिक विषय जॉग्रॉफी असेल तर त्या वैकल्पिक विषयामध्ये परत दोन पेपर्स आहेत म्हणजे जॉग्राफी मधला पेपर वन अँड पेपर टू आणि अगेन तो जो पेपर आहे त्यातले जे दोन्ही पेपर्स आहेत ते अडीचशे अडीचशे मार्कांसाठी प्रत्येकी असतील म्हणजे ऑप्शनलला साधारणपणे जर विचार केला तर प्रत्येकी के अडीचशे गुण दोन पेपर्स आहेत त्याच्यामध्ये सो टोटल तो पाचशे गुण त्याच्यामध्ये असतील सो हजार मार्कांचा जीएस आहे अडीचशे मार्कांचा निबंध आहे आणि पाचशे मार्कांचा ऑप्शनल आहे आणि ही जर गोळा बेरीज आपण जर केली तर ती टोटल सतराशे पन्नास मार्कांची झालेली आपल्याला पाहायला मिळते या व्यतिरिक्त भाषा विषयाचे दोन पेपर्स यामध्ये समाविष्ट आहेत पण हा जो पॅटर्न आहे दोन हजार पंचवीस सालापासूनचा सा। तर त्याच्यामध्ये जे भाषेचे मराठी आणि इंग्रजी हे एम पी एस सीचा विचार ज्यावेळी आपण करतोय त्यावेळी प्रामुख्याने आपण महाराष्ट्राचा विचार करत असताना लँग्वेज पेपर्समध्ये मराठी आणि इंग्रजी या दोन पेपर्स आपण विचार करू सो त्याच्यामध्ये प्रत्येकी तीनशे गुण असणार आहेत पण हे जे पेपर्स आहेत ते देखील अगेन किमान पंचवीस टक्के गुण तुम्हाला याच्यामध्ये मिळवावे लागतील म्हणजे साधारणपणे पंचाहत्तर गुण हे तुम्हाला यामध्ये प्राप्त करावे लागतील अगेन क्वालिफाईंग स्वरूपाचे हे पेपर्स आहे सो so, भाषा आणि त्याचा जर विचार आपण केला मराठी आणि इंग्रजीचा सो so, ते क्वालिफाईंग स्वरूपाचं आहे तर हे नीट समजून घ्या कारण तेवीस आणि मध्ये असलेला जो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे त्याच्यामधले जे लँग्वेजचे पेपर्स आहेत त्यातले मात्र मार्क्स पकडले जातात सो साधारणपणे जर विचार आपण केला तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा दोन हजार पंचवीसचा जर विचार आपण केला तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार सतराशे पन्नास गुणांची ही परीक्षा असेल पण दुसऱ्या बाजूला दोन हजार तेवीस आणि चोवीसची चोवी तयारी काही विद्यार्थी तुमच्यापैकी करत असतील काही विद्यार्थ्यांनी यापूर्वी तयारीला सुरुवात केली असेल मे बी त्यांनी प्रिलिमचा अभ्यास केला असेल मे बी काही मेन्सचे विषय त्यांनी हाताळलेले असतील मे बी ते ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असतील और त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल सो असे जे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी मे बी कदाचित आत्ताचा तेवीसचा फॉर्मही भरलेला असेल आणि त्यासाठी ते अपियरही होणार असतील सो असे जे विद्यार्थी आहे त्यांना तेवीस आणि चोवीस या दोन वर्षांसाठी ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात मुख्य परीक्षा देता येणार आहे आणि मग त्याची नेमकी परीक्षा पद्धत काय आहे किंवा त्याचं नेमकं का स्वरूप काय आहे हे पण थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं भाषा मराठी आणि भाषा इंग्रजी असे कंपल्सरी दोन पेपर्स आणि जे दोन्ही पेपर्स प्रत्येकी शंभर शंभर गुणांसाठी असतील नंबर एक सो हे जे टू हंड्रेड मार्क्स आहेत हे टू हंड्रेड मार्क्स डिस्क्रिप्टिव्ह प्रमाणे क्वालिफाईंग नाही आहे ते पकडले जाणार आहेत आणि या व्यतिरिक्त जनरल स्टडीज पेपर वन जनरल स्टडीज पेपर टू जनरल स्टडीज पेपर थ्री अँड जनरल स्टडीज पेपर फोर सो चार जी एस पेपर्स आहेत प्रत्येक पेपर दीडशे मार्कांसाठी सो so, टोटल जर आपण बघितली तर सहाशे गुणांची आपल्याला इथं पाहता येते सो so, हे सहाशे आणि हे दोनशे अशी आठशे मार्कांची मुख्य परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा जर आपण विचार केला तर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार कंडक्ट केली जाते आता थोडंसं कन्फ्युजन टाळण्यासाठी किंवा थोडसं कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी मी एकाच स्क्रीनवरती दोन हजार तेवीस आणि चोवीसचा मुख्य परीक्षेचा पॅटर्न काय असेल आणि दोन हजार पंचवीसचा मुख्य परीक्षेचा पॅटर्न काय असेल ह्या दोन्ही स्लाइड्स किंवा हे दोन्ही घटक या एकाच वरती आणण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याच्यामध्ये मी आत्ताच नुकताच उल्लेख केल्याप्रमाणे राज्यसेवा परीक्षा दोन हजार तेवीस आणि चोवीसचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये भाषा मराठी भाषा इंग्रजी ज्याचे दोनशे मार्क्स जनरल स्टडीज पेपर वन जनरल स्टडीज पेपर टू जनरल स्टडीज पेपर थ्री आणि जनरल स्टडीज पेपर फोर प्रत्येक पेपरला वन फिफ्टी मार्क्स आणि शेवटी जर आपण त्याची गोळाबेरीज जर आपण केली तर एकूण गुण त्याच्यासाठी असलेले आपल्याला पाहता येतील सो टोटल ते आठशे गुण आहेत आणि इकडे जर दुसरा विचार जर आपण केला की समजा तुमच्यातले काही विद्यार्थी आता डिग्रीच्या फर्स्ट इयरला आहेत सेकंड इयरला आहेत जे मे बी त्यांचा पहिला अटेम्प्ट पंचवीसला देणार असतील मे बी ते सव्वीसला देणार असतील कारण वारंवार ज्यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे युट्यूब वेबिनार्स आम्ही कंडक्ट करतो तेव्हा बार दहावी बारावी कंप्लीट झालेली बरेचसे विद्यार्थी असे असतात की ज्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असते ज्यांना एम ची तयारी करायची असते सो असे जे काही विद्यार्थी आहेत जे परीक्षा देण्यासाठी ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर ते पात्र ठरतात कारण पात्रतेच्या अटी जर आपण बघितल्या तर मिनिमम क्वालिफिकेशन किंवा क्वालिफिकेशनचा जर विचार आपण केला तर ग्रॅज्युएशन कुठल्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी ही तुमच्याकडे असणं ही पहिली पात्रता आहे आणि मग दुसरी पात्रता की तुमची वयाची एकोणीस वर्ष कंप्लीट असणं सो आपण सविस्तरपणे त्या पात्रतेच्या शर्ती किंवा त्या अटी याच्याबद्दल वेगळे व्हिडिओज बघणार आहे पण ज्या विद्यार्थ्यांनी अजून डिग्रीला प्रवेश घेतलेला नाहीये किंवा जे फर्स्ट इयरला आहे सेकंड इयरला आहे जे पंचवीसला अटेम्प्ट देणार आहेत किंवा सव्वीसला अटेम्प्ट देणार आहेत त्यांचं ग्रॅज्युएशन चार वर्षांचं आहे पाच वर्षांचं आहे असे जे सगळे विद्यार्थी आहेत की ज्यांना पंचवीस साली ही परीक्षा द्यायची आहे तो जो पॅटर्न आहे तो मगाशी आपण डिस्कस केल्याप्रमाणे भाषा विषयाचे दोन पेपर्स जे क्वालिफाईंग स्वरूपाचे आहेत त्याच्यानंतर सामान्य अध्ययनाचे चार पेपर्स ज्याच्यामध्ये प्रत्येकी अडीचशे मार्क्स आहेत आणि त्याच्यानंतर वैकल्पिक विषयाचे दोन पेपर्स म्हणजे समजा माझा ज्योग्राफी हा जर ऑप्शनल असेल एक वैकल्पिक विषय आपल्याला निवडावा लागणार आहे तो कसा निवडायचा याच्यासाठी स्वतंत्रपणे आपण व्हिडिओज बघणार आहोत सो so, एक वैकल्पिक विषय आणि त्याचे परत दोन पेपर्स पेपर वन अँड पेपर टू इच पेपर इज हॅव्हिंग अगेन टू फिफ्टी मार्क्स सो टोटल ऑप्शनल ला पाचशे गुण आणि जीएसला हजार गुण याशिवाय निबंधाचा एक जो पेपर असेल ज्याला अडीचशे गुण सो so, ही जी एकूण गोळाबेरीत जाते ती सतराशे पन्नास मार्कांची जाते सो so, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो तुम्ही ज्या कुठल्या वर्षीची परीक्षा फोकस करताय किंवा ज्या कुठल्या वर्षीचा अटेम्प्ट तुम्ही डोळ्यासमोर ठेवताय त्याचा विचार करत असताना आणि त्याचा अभ्यासाचं नियोजन करत असताना तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार तयारी करणार आहात का ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नुसार तयारी करणार आहात या पद्धतीनं तुम्हाला हा संपूर्ण सिलेबस किंवा संपूर्ण त्यातलं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे मार्कांचं ते थोडंसं समजून घेण्यासाठी या पीपीटीचा उपयोग होऊ शकतो मी विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी रिक्वेस्ट अशी करेन की तुम्हाला जर या स्क्रीनचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही तो घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला एकूणच नंतर तयारीच्या दरम्यान याचा एक रेफरन्स म्हणून त्यामध्ये फायदा होऊ शकतो आता हा जो दुसरा टप्पा आहे तो दुसरा टप्पा कंप्लीट झाल्यानंतर जी थर्ड स्टेज असते अँड दॅट इज इंटरव्ह्यू किंवा पर्सनॅलिटी टेस्ट असं त्याला म्हणतं व्यक्तिमत्व चाचणी आता इथं बघा की जे विद्यार्थी दोन हजार तेवीस आणि चोवीसचा अटेम्प्ट देतील ज्या मुख्य परीक्षेचे गुण जर आपण बघितले तर ते टोटल आहेत आठशे आणि त्या गुणांच्या तुलनेत मुलाखतीचे जे मार्क्स आहेत जे तेवीस आणि चोवीसमध्ये जे विद्यार्थी अटेम्प्ट देतील आणि त्यांचे जे इंटरव्ह्यूज कंडक्ट केले जातील त्या मुलाखतीचे जे मार्क्स अस मार्क्स असतील ते असणार आहेत शंभर पण जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार तयारी करतील दोन हजार पंचवीस आणि त्यानंतरच्या वर्षांमध्ये एकूणच जर मुख्य परीक्षेचे गुण जर आपण बघितले तर ते आहेत सतराशे पन्नास त्याच्या इक्वॅल जर मुलाखतीचे मार्क जर आपण पकडले तर ते असणार आहेत दोनशे पंच्याहत्तर सो एक ड्रास्टिक बदल हा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतो इंटरव्ह्यूच्या मार्कांमध्ये पण तो बदल का झालाय कारण मुख्य परीक्षेच्या मार्कांच्या तुलनेमध्ये हे मुलाखतीचे मार्क्स असणं गरजेचं आहे आणि मग मुलाखत ही प्रामुख्यानं मुलाखत मंडळाच्या द्वारे मौखिक किंवा तोंडी अशा स्वरूपाची चाचणी आहे की ज्याच्यामध्ये एकूणच जो उमेदवार या मुलाखतीसाठी पात्र झालाय त्या उमेदवाराची योग्यता पडताळून पाहण्याचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असलेला आपल्याला त्यामध्ये दिसून येतो सो विद्यार्थी मित्रमैत्रिणी पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे हे प्रामुख्यानं राज्यसेवा परीक्षेचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी असलेले आपल्याला पाहता येतात आता एक सगळ्यात शेवटचा जो मुद्दा आहे तो या स्वरूपाचा की जसं मी मगाशी सांगितलं की दोन हजार सहा या सालापासून द युनिक अकॅडमी युपीएससी आणि एमपीएससी अशा दोन्ही प्रकारच्या आयोगांच्याद्वारे कंडक्ट केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सनदी सेवा आणि त्यांच्यासाठीच्या परीक्षा या संदर्भातलं मार्गदर्शन करण्याचं काम करते याचबरोबर युनिक अकॅडमीच्या एकूण इतर वैशिष्ट्यांचा उल्लेख मी मगाशी केलेला होता की कशा पद्धतीने हे काम चालतं दोन हजार बावीस आणि तेवीस या वर्षांचा जर विचार केला तर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असो किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असो ज्याचा उल्लेख आता आपण केला की के। काही विद्यार्थी दोन हजार तेवीसचा अटेम्प्ट देतील काही विद्यार्थी दोन हजार चोवीसचा अटेम्प्ट देतील काही विद्यार्थी दोन हजार पंचवीसचा अटेम्प्ट देतील दोन हजार तेवीस आणि चोवीसला मुख्य परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात असेल ज्याला आपण बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची ती परीक्षा असेल पण दोन हजार पंचवीसचा अटेम्प्ट देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मात्र ती डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची असेल ज्यामध्ये तुम्हाला लिहावं लागणार आहे ज्यामध्ये लेखन कौशल्य विकास करावा लागेल ज्यामध्ये तुमचं वाचन तुमचं आकलन तुमचं चिंतन तुमचं मनन वेगवेगळ्या प्रकारच्या बाबींबद्दलचे तुमचे ओपिनियन्स बिल्ड करणं ह्या सगळ्या गोष्टींची गरज लागते आणि मग या सगळ्याचा जर विचार केला तर द युनिक अकॅडमीनं दोन हजार बावीस या वर्षामध्ये एक नवीन उपक्रम लॉन्च केला आणि त्याचं नाव होतं तो म्हणजे टू इयर्स इंटिग्रेटेड कोर्स आणि जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला सेकंड इयरला आहेत किंवा नुकतीच बारावी कंप्लीट ज्यांनी आहे अशा विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीसचा जर अटेम्प्ट द्यायचा असेल तर त्यासाठीचे स्किल्स डेव्हलप करणं त्यासाठीची कौशल्य विकसित करणं आणि त्यासाठी लागणारा जो काही वेळ आहे तो वेळ जास्त प्रमाणात लागू शकतो आणि त्यासाठी त्यांनी आतापासूनच ती तयारीला सुरुवात करणं याकरिता या टू इयर्स बॅचचा किंवा टू इयर्स इंटिग्रेटेड कोर्सचा त्यांना निश्चितपणे फायदा होऊ शकतो येत्या एक एप्रिलपासून ती टू इयर्स बॅच सुरू होते या वर्षीची आणि त्याचे डेमोलेक्चर्स तुम्हाला त्या आठवड्यामध्ये पाहता येऊ शकतील त्या संदर्भातले डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओच्या खाली जी काही स्ट्रीप तुम्हाला पाहायला मिळते त्याच्यावरती तुम्हाला पाहता येतील काही नंबर्स आहेत त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता दुसऱ्या बाजूला जे विद्यार्थी तेवीस आणि चोवीसमध्ये ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं तयारी करणार आहेत किंवा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास करणार आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसारच्या बॅचेस युनिक अकॅडमीने लॉन्च केलेले आहेत आणि ज्यातली येणारी जी बॅच आहे ती एक एप्रिलपासून सुरू होते जी सकाळी आठ ते दहा या वेळेत असेल सोमवार ते शुक्रवार म्हणजे तीन एप्रिल ते सात एप्रिल या दिवसांमध्ये त्याचे डेमो लेक्चर्स सकाळी आठ ते दहा असतील ही बॅच ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही स्वरूपात असेल ऑफलाईन जे लेक्चर्स चालतील ते पुण्यामध्ये शिवाजीनगर या ठिकाणी बालगंधर्व चौकात जोशी बॅक बॅकसाईडला श्रेया चेंबर्स या इमारतीमध्ये याचे ऑफलाईन लेक्चर्स चालतील तर तुम्हाला जर समजा हे लेक्चर्स ऑनलाईन करायचे असतील तर पहिल्या आठवड्याचे डेमो लेक्चर्स हे आयदर तुम्ही झूमच्या माध्यमातून किंवा तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून अटेंड करू शकता सो त्याचे डिटेल्स तुम्हाला अगेन याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील आणि जे विद्यार्थी दोन हजार पंचवीसच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार तयारी करणार आहेत त्यांच्याकरिता एक मे पासून द युनिक अकॅडमीच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या बॅचेस देखील सुरू होत आहेत सो याच्यामध्ये तुम्हाला त्या बॅचेसचं शेड्यूल पाहता येईल काही विद्यार्थी असे असतील की ज्यांना ऑप्शनलची तयारी करायचे सो तीन ऑगस्ट पासून यावर्षी ऑप्शनलच्या बॅचेस सुरू होत आहेत सो ज्या विद्यार्थ्यांना या संदर्भातल्या काही अडचणी असतील काही शंका असतील तुम्ही निश्चितपणे कॉल करा समजा तुम्हाला फॅकल्टी सोबत बोलायचं असेल तर जे काही नंबर्स तुम्हाला दिले गेलेले आहेत त्या नंबर्सच्या माध्यमातून तुम्ही फॅकल्टीचे नंबर्स मागू शकता आणि तुम्ही डिरेक्टली आमच्या सोबत संवाद साधू शकता सो विद्यार्थी मित्रांनो एक नवा उपक्रम एक नवी सिरीज की ज्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा आणि त्या स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातले आपले काही बेसिक प्रश्न असतात ती परीक्षा समजून घेण्यामध्ये काही आपल्या अडचणी असतात सो त्यातला सगळ्यात पहिला एपिसोड आपण बघितला तो म्हणजे राज्यसेवा परीक्षेचं स्वरूप नेमकं काय आहे तुमच्या जर कमेंट्स काही असतील तुमच्या जर काही सजेशन्स असतील तर त्या निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा तुमच्या स्पर्धा परीक्षांचा जो काही प्रवास तुम्ही सुरू केलाय ही जी काही तयारी तुम्ही सुरू करताय या संपूर्ण तयारीसाठी द युनिक अकॅडमीच्या वतीनं माझ्या वतीनं तुम्हाला लाख लाख सदिच्छा थँक्यू सो मच टेक केअर स्टे सेफ अँड ऑल द बेस्ट थँक्यू नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो द युनिक अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो राज्यसेवा परीक्षा आणि या परीक्षेच्या परीक्षा पद्धतीमध्ये दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या वर्षांमध्ये झालेले बदल आपल्याला परिचितच आहेत जेणेकरून दोन हजार तेवीस आणि चोवीस आणि या वर्षी होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार तर दोन हजार पंचवीस सालापासून होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा ही आयोगानं आधीच डिक्लेअर केलेल्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार होणार आहे आणि मग या सगळ्या बदलांचा जर विचार केला तर द युनिक अकॅडमी दोन हजार तेवीस या वर्षातल्या आपल्या सर्व वनियर इंटिग्रेटेड बॅचेस आणि त्याचं नियोजन त्याचं वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करते आणि यामध्ये येणारी जी आपली बॅच आहे जी एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून पासून सुरू होते आयोगाच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार या बॅचचं नियोजन असणार आहे आणि मग येत्या आठवड्यामध्ये तीन ते सात एप्रिल या दरम्यान या बॅचचे डेमोलेक्चर्स आपल्याला अटेंड करता येतील हे डेमो लेक्चर्स जर तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात अटेंड करायचे असतील तर द युनिक अकॅडमीचा श्रेया चेंबर्स जोशी वडेवालेच्या पाठीमागे बालगंधर्व चौक पुणे या ठिकाणी याचे ऑफलाईन लेक्चर्स तुम्ही अटेंड करू शकता आणि जर ऑनलाईन हे डेमोलेक्चर्स अटेंड करायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि विविध प्रकारच्या लिंक्स ज्या प्रोव्हाइड केल्या आहेत त्याच्याद्वारे तुम्ही याचे लेक्चर्स ऑनलाईन स्वरूपात देखील अटेंड करू शकता तुमचे आणखी काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर खाली दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधा किंवा डब्ल्यू 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 डॉट युनिक अकॅडमी डॉट को डॉट इन या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या महाराष्ट्रातील सर्वोत्तम मार्गदर्शक आणि यशाची घवघवित परंपरा असलेल्या द युनिक अकॅडमीचे डेमोलेक्चर्स आजच अटेंड करायला विसरू नका धन्यवाद